डेल्टा प्लस विषाणूची लक्षणं लक्षात घेता आजपासून जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील सर्वच मार्केट परिसरातील दुकानदारांनी पहिल्याच दिवशी नियमांचं पालन करून दुकानं बंद ठेवली आहेत. या मिनी लॉकडाऊनचा पाचोरा शहरातील व्यापारी बांधवांनी स्वागतही केलंय. पहिल्याच दिवशी मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यावेळी शहरातील सर्व दुकानं ही 4 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर मात्र सर्व दुकानं ही व्यापारी बांधवांनी बंद करून घेतली होती. शासनाने डेल्टा प्लसच्या अनुसार जे 4 वाजेपासून जे बंद केलेलं आहे त्याबाबत शासनाला एकच विनंती करावीशी वाटते की 7 ते 4 मध्ये करोना येत नाही, डेल्टा प्लसचा विषाणू येत नाही आणि 4 वाजेनंतरच विषाणू येतो, हा कोणता योग्य नाही आहे. आणि तसंच शासनाला जर इतकी काळजी आहे तर शासनाने माननीय मोदी साहेबांनी याबाबत लसीकरणाचा वेग वाढवा. जे 8.5 कोटी ज्या लसी ज्या भारताच्या बाहेर विकल्या, पहिले भारताच्या पहिले हे करायला पाहिजे होतं, त्यानंतर विदेशात विकायला पाहिजे होत्या. पहिले आपलं स्वतःचा राहून गेला आणि मग विदेशातलं आपण हे केलं. त्या हिशोबाने विनंती, लसीकरण वाढवा आणि 4 नंतर जे बंद केलेलं आहे ते पण चालू ठेवा, जेणेकरून रोजंदार गोरगरीब माणसांचं हातावर पोट असलेल्या लोकांचं नुकसान होणार नाही. त्या हिशोबाने शासनाने काळजी घ्यावी. राज्य सरकारने देखील योग्य ते प्रश्न आता पाचोऱ्यामध्ये नुकतंच अतिक्रमण मोहीम जोरात यशस्वीपणे हटवली आहे. परंतु जे ठेवी आपले रोज कमवून रोज खाणारे भाजीपाल्यावर फळवाला विक्रेते आहे त्यांची देखील कुठेतरी योग्य ठिकाणी सुविधा करावी अशी विनंती. बोला. मी व्यापारी सीताराम अग्रवाल. मी पण व्यापार करतो पाचोरा शहरात आणि ही जी मोहीम राबवलेली आहे 4 वाजेचा टाईम जो दिलेला आहे व्यापाऱ्यांसाठी, तर ही फार चांगली गोष्ट आहे आणि व्यापारी पण याला प्रतिसाद देत आहे. सगळ्यांना प्रशासन फार चांगलं काम करू राहिले आपल्या पाचोरा तालुक्यातलं. आणि लसीकरणासाठी आम्ही विनंती करतो प्रशासनाला की जास्तीत जास्त प्रमाणात आणि वेगवेगळे एकच ठिकाणी गर्दी नाही हो याच्याकरिता आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी काही ठिकठिकाणी त्यांची बूथ लावून लसीकरण जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर मिळो हीच विनंती आम्ही व्यापारीकडनं करतो. आणि फार चांगलं काम करीत आहेत लसीकरणचंही आणि व्यापाऱ्यांचंही. 4 वाजेचं जे धोरण केलेलं आहे बंदचं फार चांगलं आहे आणि व्यापारी पण त्यांना सहकृतीने साथ देतील. हीच माझी 2 शब्द सांगून नमस्कार.